चळवळीत काम करताना शेतकऱ्यांचं हित पाहिलं, आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि खाजगी शिक्षण संस्थांकडून होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची स्थापना केल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. राज्यसेवा आणि लोकसेवा परीक्षांच्या सध्याच्या गोंधळामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाय शिक्षण संस्थांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीविरोधात रस्त्यावरच्या लढाईचा इशाराही त्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं इचलकरंजीमध्ये रविवारी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद झाली. सुरुवातीला शाहू पुतळ्यापासून दुचाकी फेरी काढण्यात आली, त्यानंतर वेदभवन इथं झालेल्या परिषदेत सौरभ शेट्टी यांनी विद्यार्थी परिषदेची राज्य, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी जाहीर करून संबंधितांना निवडीचं पत्र दिलं. माजी खासदार राजू शेट्टी यांनी विद्यार्थी परिषदेचा हेतू स्पष्ट केला. राज्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्था बड्या राज्यकर्त्यांच्या मालकीच्या आहेत. या नेत्यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून अक्षरशः लूट केली आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी आता स्वाभिमानी विद्यार्थी परिषद काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शाहू फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं, पण आत्ताच्या खाजगी शिक्षण संस्थांकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लुटलं जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरण बोकाळलंय. शिक्षण सम्राटांनी मोक्याच्या शासकीय जागा आपल्या घशात घातल्या आहेत. शिक्षण सम्राटांचा शिक्षण क्षेत्रातील काळाधंदा उघडकीस आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. खासगी विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिट्या हे मन मानेल तसं नेमावले करतायत, मन मानेल तसं कायदे करतायत. सरकारचं याच्यावर काही नियंत्रण राहिलेलं नाही. सरकारचं नियंत्रण नाही म्हणजे याने काही नंगा नाच घालावा अशातला भाग नाही. हे शिक्षण सम्राट शिक्षणाचा बाजार मानणार असतील, धंदा मानणार असतील, तर मग आपल्याला या धंदेवाल्याचे काळे धंदे उघडकीस आणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ते तुम्हाला भविष्यामध्ये करायचं हे लक्षात ठेवा. ऊस आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या हातात 4 जादा पैसे येऊ लागले. त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या मुलांना झाला. शेतकऱ्यांची अनेक मुलं आता उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करत आहेत. हे शेतकरी आंदोलनाचं फलित असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद मोठा लढा उभारेल, असं ते म्हणाले. यावेळी डॉक्टर महावीर अक्कोळे, संघटनेचे शहराध्यक्ष विकास चौगुले, हेमंत वणकुंद्रे, सचिन शिंदे, सागर भोंडेकर, प्रशांत कुंभोजे, तेजस कुलकर्णी, संदीप राजोबा, विक्रम पाटील, संजय बेडक्याळे उपस्थित होते.